नमस्कार, आरोग्य संदेश या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आपला आजचा विषय म्हणजे पित्त, आम्लपित्त, पोट साफ न होणे या समस्यापासून एक मिनिटात कायमची सुटका करण्यासाठीचा उपाय आज आपण पाहणार आहोत। फ्रेंड्स, अनेकांना मसालेदार पदार्थ, मसाला भेळ, वारंवार चहा, अवेळी जेवण, अपुरी झोप, ताणतणाव इत्यादी गोष्टींची सवय आज झालेली आपण पाहतो। परंतु याच गोष्टीमुळे पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी, पोट साफ न होणे इत्यादी त्रास चालू होतात आणि मग जळजळ, मळमळ, कर्पटढेकर येणे, पोट साफ न होणे, खाल्लेल्या अन्नाचे पचन न होणे या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीच अगदी सर्वांच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून पित्त, आम्लपित्त कायमचे बंद करणारा चमत्कारी उपाय आज आपण पाहणार आहोत। फ्रेंड्स, या तीन उपायापैकी उपाय नंबर एक आज आपण पाहू। यासाठी आपल्याला लागणार आहे मध आणि हिरडा। ते आपण येथे रेडीमेड हिरडा चूर्ण घेतलेलं आहे। हे हिरडा चूर्ण 5 ग्रॅम घ्यायचे आहे। साधारणतः हिरडा किंवा हिरडा चूर्ण बाजारामध्ये सहज उपलब्ध झालेले असते। या ठिकाणी आपण रेडीमेड हिरडा चूर्ण घेतलेलं आहे। जर तुम्ही हिरडा बाजारातून आणला तर तो बारीक कुटून त्याचे या प्रकारे चूर्ण बनवा। आता या चूर्णमध्ये आपल्याला 5 ग्रॅम मध आणि 5 ग्रॅम चूर्ण असं समप्रमाण टाकणार आहोत। 5 ग्रॅम म्हणजे साधारणतः 1 चमचा मध आपण या ठिकाणी घालणार आहोत। आता हे मिश्रण हळूहळू एकजीव करायचे आहे। हे मिश्रण एकत्र हळूहळू छान एकजीव करायचे आहे व दिवसातून केव्हाही एक वेळा, शक्यतो सकाळी हे मिश्रण घेतल्याने पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी किंवा पोट साफ न होणे यावर अगदी गुणकारी ठरते। ज्यांना पित्त, आम्लपित्त झालेले आहे अशा व्यक्तींना हे मिक्स केलेलं मिश्रण सकाळी एक वेळेस द्या। या उपायामुळे पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी, पोट साफ न होणे कायमचे 1 मिनिटात बंद होऊन जाईल। ही खाण्याची पद्धत म्हणजे हे चूर्ण हाताने चाटून खायचे आहे किंवा चमच्याच्या सहाय्याने थोडे थोडे करून खायचे आहे। हे चूर्ण खाल्ल्यानंतर 1 ग्लास पाणी लगेच प्यायचे आहे। या उपायामुळे फ्रेंड्स, तुम्हाला झालेले पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी, पोट साफ न होणे या सर्व गोष्टींवर लगेच आराम पडेल। फ्रेंड्स, आता आपण पाहू उपाय नंबर 2 कसा करायचा। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी। या वाटीमध्ये साधारणतः 5 ग्रॅम म्हणजेच 1 चमचा मध घ्या। या ठिकाणी आपण 1 चमचा मध घेऊ। हे पहा, 1 चमचा मध घेतल्यानंतर या मधामध्ये हा मध शक्यतो 1 वाटीमध्ये घ्या, जेणेकरून मध आणि लिंबू रस एकत्र आपल्याला छान मिक्स करता येईल। हे लिंबू याचे 4 ते 5 थेंब आपल्याला या मधामध्ये घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता हे 5 थेंब आपण यामध्ये घेत आहोत। 5 थेंब लिंबू रस या मधामध्ये घेतल्यानंतर हे एकजीव करायचे आहे। चांगल्या प्रकारे एकजीव करून हे मिश्रण पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी, पोट साफ न होणे, जळजळ, मळमळ अशा व्यक्तींना दिवसातून एक वेळा शक्यतो सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे। हे उपाय सलग 3 दिवस करायचे आहे। 3 दिवसानंतर तुमचं पित्त गायब झालेले तुम्हाला दिसेल। मध आणि लिंबू रस याचे मिश्रण तयार झालेले आहे। हे मिश्रण देखील चाटून किंवा चमच्याच्या सहाय्याने थोडे थोडे करून पित्त, आम्लपित्त झालेल्या व्यक्तींनी खायचे आहे। आता आपण पाहू उपाय नंबर 3। यामध्ये फ्रेंड्स, आपल्याला काहीही खायचे नाही किंवा प्यायचेही नाही। यामध्ये फक्त काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत। जसे की आज आपण पाहतो अनेक लोकांना
अपुरी झोप, ताणतणाव, अवेळी चहा घेणे किंवा अवेळी जेवण करणे, झोप न घेणे, जास्त प्रमाणात जागरण करणे, मसालेदार पदार्थ खाणे, बेकरीचे पदार्थ जसे की रवा आणि मैदा जास्त असणारे पदार्थ खाणे, यामुळे पोट गच्च होणे, ॲसिडिटी होणे, गॅस धरणे अशा अनेक समस्या निर्माण होतात व यातूनच मग पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी हे विकार जडतात. परंतु यासाठी उपाय नंबर 3 म्हणजेच या गोष्टी आपण पाळा, जसे की झोप लवकर झोपणे आणि लवकर उठणे हा नियम प्रत्येकाने पाळावा. जेवण रोजच्या वेळेला, जर जेवण 2 वेळा असेल तर 2 वेळा, 3 वेळा असेल तर 3 वेळा करा, परंतु रोज ठरलेल्या वेळेतच तुमचं जेवण झाले पाहिजे. तसेच बाहेरचे किंवा बेकरीचे व रवा मैदायुक्त पदार्थ कमी करा. आपल्याला पित्त, आम्लपित्त, ॲसिडिटी किंवा होणारा त्रास ज्या पदार्थामुळे होतो त्या पदार्थाचे निरीक्षण करा आणि ते पदार्थ आपल्या खाण्यातून शक्य तेवढे कटाक्षाने पाळा व निरोगी रहा. धन्यवाद. लाईक व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.